आपली 23-30 वाजतेचा सुमार असं मुरली मनोहर हॉटेल खुपरीच्या आसपास आहे. त्या ठिकाणी एक ट्रेलर टीम स्वयं वाहतूक करून जात असताना रात्री 11-30 वाजतेच्या सुमारास त्यांच्या गाडीला एक वेर्ना टाईप असलेल्या किंवा होंडा सिटी टाईप असलेल्या कार लावून त्यांनी आडवी घातली आणि टीमच्या त्या गाडीतील ड्रायव्हर आणि जो क्लिनर होता त्यांच्या गाडी बसवून घेऊन ते वाड्याच्या दिशेने निघून गेले होते. तसेच तो ट्रेलर हा त्यातील दोन माणसांनी बसून तो कंचाडच्या दिशेने पळवून नेलेला होता. त्या संदर्भात आम्ही प्रथमतः लगेच या ठिकाणी वाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 41/2020 395/398/365 आर्म्स ॲक्ट याप्रमाणे आम्ही तो दाखल केला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सदर जो ट्रेलर पळवून नेण्यात आला होता तो कंचड फाटा या ठिकाणी आम्हाला सोडून दिलेल्या अवस्थेत मिळून आला आणि सदरच्या ट्रेलरमध्ये आम्हाला जे चोरीस एकूण टोटल 26 टन जो माल होता त्याच्यापैकी 16 टन माल आम्हाला त्यांनी चोरून नेला होता आणि 10 टन गाडीचंच प्राप्त झालेलं होता. त्याच्या गाडीचा आम्हाला कलर मिळालेला होता. विशेषतः आम्ही मग या संदर्भात ATSचे आमचे सहकारी API मानसिंग पाटील आणि त्यांचा जो स्टाफ आहे आम्ही एकमेकांचा विचारविनिमय केला आणि याच्या अनुषंगाने आम्ही आमची जी विचाराची देवाणघेवाण होती की आम्हाला जी काही एकमेकाला जी इन्फॉर्मेशन होती त्याची देवाणघेवाण आम्ही करून काल दिनांक रोजी यामध्ये विशेषतः ATSच्या स्टाफने आणि मानसिंग पाटील साहेबांनी विशेष कष्ट घेतलेला आहे आणि दोघांच्या संयुक्तरित्या मिळून आम्ही आज रोजी हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. 6 आरोपींना आज अटक केलेला आहे. कोर्टासमोर माननीय न्यायालयासमोर यांना उभं केलं असतं. त्यांनी 24 तारखेपर्यंत आम्हाला पोलीस कस्टडी दिलेली आहे. बाकी उर्वरित आम्ही या गुन्ह्यामध्ये लवकरात लवकर प्रोग्रेस देऊन आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो.